नमस्कार, मी विजू माने लेट्सअप मराठीच्या सर्व प्रेक्षकांना आणि लेट्सअप मराठीला मराठी राजभाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. खरं तर कवी, नाटककार आणि सर्व प्रकारच्या लिखाणात ज्यांचा हातखंडा होता अशा विवा शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त आपण 27 फेब्रुवारी हा मराठी राजभाषा दिन साजरा करत असतो. आणि मला कुसुमाग्रजांचीच एक कविता सादर करावीशी वाटते आहे, अखेर कमाई नावाची. मध्यरात्र उलटल्यावर शहरातील 5 पुतळे एका चौथऱ्यावर बसले आणि टिपं गाळू लागले. ज्योतिबा म्हणाले, शेवटी मी झालो फक्त माळ्यांचा. शिवाजी राजे म्हणाले, मी फक्त मराठ्यांचा. आंबेडकर म्हणाले, मी फक्त बौद्धांचा. टिळक उद्गारले, मी तर फक्त चित्पावन ब्राह्मणांचा. गांधींनी गळ्यातला गहीवर आवरला आणि ते म्हणाले, तरी तुम्ही भाग्यवान, एक एक जात जमात तरी तुमच्या पाठीशी आहे. माझ्या पाठीशी मात्र फक्त सरकारी कचेऱ्यातील भिंती. म्हणजे कधीतरी लिहून ठेवलेली कविता आहे, पण आजचं आजूबाजूचं वातावरण पाहताना कुसुमाग्रजांनी भविष्याचा किती अचूक वेध घेतला होता हे या कवितेतून कळतं. या मराठी राजभाषा दिनी माझी अशी इच्छा आहे की आपण सगळ्यांनी, म्हणजे मला एक अत्यंत विदारक अनुभव आला. मी एका सलूनमध्ये बसलो असताना एक मराठी भाषेतून बोलणारी बाई असं म्हणाली, छे छे, मराठी काही आम्ही ना वाचत ना पाहत, सिरियल आणि सिनेमे वगैरे आम्ही मराठी कशाला बघू. आणि त्याचा तिला खूप अभिमान वाटत होता. ती स्टेटस सिम्बॉल असल्यासारखं ती सांगत होती, ज्याचं मला खूप वाईट वाटत होतं. तर आपल्या आजूबाजूला मराठी भाषा दिनानिमित्त का होईना, पण आपल्या मराठी भाषेबद्दलचा अभिमान जागा ठेवण्याचं काम तुम्हाला, मला, आपल्या सगळ्यांना करायचं आहे. तर मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने आपण अशी शपथ घेऊया की जो कोणी माझ्या मराठीच्या बद्दल, अरे मला हे मराठीतले येत नाही असं म्हणेल, त्याला मराठीतले 2-4 चांगले शब्द शिकवूया, किंवा आणखी चांगलं मराठी तो बोलू शकेल, त्याला मराठी विषयी प्रेम उत्पन्न होईल, असं काहीतरी त्याच्याशी वागूया. एवढीच माझी आपणा सर्वांना कळकळीची विनंती. धन्यवाद.